नमस्कार, या भागामध्ये आपण विम्यातील नीतिमत्ता किंवा नैतिकता लक्षात घेणार आहोत. एथिक्स इन इन्शुरन्स. विमा व्यवसाय हा विमा कंपनी व विम्यातील मध्यस्थ तसेच विमाधारक यांच्या परस्पर विश्वासावर चालतो. विमाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येक विमाधारकाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यावेळी विम्यातील नीतिमत्ता हा घटक प्रभावी ठरतो. विमा प्रामुख्याने भविष्यकाळातील सुरक्षिततेसाठी घेतला जातो. विशिष्ट दुर्घटना घडल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी ही विमेदाराची अपेक्षा असते. विमा घेताना विमा कंपनी व विमा मध्यस्थ यांची वर्तणूक वेगळी असते व नुकसान भरपाईवेळी वर्तणूक ही वेगळी असते. म्हणून विम्यातील नीतिमत्ता किंवा नैतिकता हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. मग विम्यातील नीतिमत्ता म्हणजे नेमके काय हे लक्षात घेऊ. तर विम्यातील नीतिमत्ता म्हणजे योग्य व अयोग्य याविषयी विम्याशी संबंधित पक्षांनी पाळावयाचे नियम किंवा तत्वे होय. या विम्यातील नीतिमत्तेचे महत्त्व किंवा फायदे आता आपण लक्षात घ्यायचे आहेत. विम्यामध्ये विमेदार आणि विमा कंपनी हे दोनच पक्ष असतात. त्यांच्या दृष्टीने विम्यातील नीतिमत्तेचे महत्त्व आपण लक्षात घेऊ. पहिला भाग आहे तो म्हणजे विमेदाराच्या दृष्टीने असणारे महत्त्व. मग विमेदाराच्या दृष्टीने नेमके कोणते महत्त्व आहे. त्यामध्ये विमेदाराच्या दृष्टीने जर विचार केला तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संपूर्ण माहिती मिळते. विमेदाराला ज्यावेळी विमा घ्यावयाचं असतो त्यावेळी विम्याशी संबंधित संपूर्ण माहिती असेल तर त्या दृष्टीने तो विचार करू शकतो. तसेच विविध पर्याय तो पडताळून पाहतो. योग्य नीतिमत्ता असेल तर विमा कंपनी व विमा मध्यस्थ सर्व माहिती परिपूर्ण अटीसह देतात. तसेच माहिती लपवून ठेवली जात नाही. त्यानंतर पुढील महत्त्व आहे ते म्हणजे फसवणूक होत नाही. विम्यामध्ये नैतिकतेचा विचार केलास जे असंख्य ग्राहक असतात त्यांची फसवणूक होत नाही. योग्य अटीसह विम्याची माहिती मिळते. तसेच नुकसान भरपाई मिळवताना फारसा त्रास होत नाही. काही वेळा नुकसान भरपाई कमी दिली जाते किंवा नाकारली जाते. अशा वेळी तरी फसवणूक झाली असे वाटत नाही. त्यानंतर पुढील महत्त्व आहे ते म्हणजे परस्पर विश्वास. परस्पर विश्वास हा विम्याचा पाया आहे. ज्यावेळी विमेदार आणि विमा मध्यस्थ सर्व माहिती अचूक व सत्य स्वरूपात देतात त्यावेळी विमा कंपनीवर देखील विमेदाराचा पूर्णपणे विश्वास राहतो. विमा कंपनीने विम्याच्या अटी लिखित स्वरूपात देताना त्या स्पष्ट स्वरूपात असतील तर परस्पर विश्वास हा अधिक भक्कम होतो. त्यानंतर पुढील महत्त्व ते म्हणजे योग्य निर्णय प्रक्रिया. ज्यावेळी विमेदार विमा घेतो त्यावेळी त्याच्यासमोर अनेक प्रकारचे पर्याय असतात. तसेच त्याच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे योग्य प्रकारे माहिती दिली तर तो योग्य त्या सर्व पर्यायांचा विचार करून त्याला निर्णय घेणे शक्य असते. म्हणून विमा कंपनीने त्यांच्या गरजेनुसार सर्व माहिती दिल्यास निर्णय प्रक्रिया अचूक राहते. त्यानंतर पुढील महत्त्व आहे ते म्हणजे गरजांची पूर्तता. प्रत्येक विमेदाराची आर्थिक क्षमता ही वेगळी असते. प्रत्येकाच्या विमाविषयक गरजा या वेगळ्या असतात. काही वेळा जास्त कमिशन मिळते म्हणून विशिष्ट विम्याचाच आग्रह धरला जातो. जर नीतिमत्ता असेल तर विशिष्ट विम्याचा आग्रह न धरता त्याची गरज ओळखून म्हणजे विमेदाराची गरज ओळखून विमा दिल्यास खऱ्या अर्थाने विमेदारास फायदा होतो. यासाठी नैतिक घटक हे अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर पुढील महत्त्व ते म्हणजे वेळेवर मदत. विमा हा प्रामुख्याने नुकसान भरपाई मिळावी म्हणून घेतला जातो. परंतु बऱ्याच वेळा विमा कंपन्या या जाणीवपूर्वक नुकसान भरपाई कमी देतात किंवा टाळतात. नुकसान भरपाई वेळेवर मिळाली नाही तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. नुकसान भरपाई जर योग्य नुकसान भरपाई दृष्टीने जर विम्यामध्ये नीतिमत्ता असेल तर ती योग्य वेळी मिळू शकते. हा भाग झाला विमेदाराच्या दृष्टीने. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे विमा कंपनीच्या दृष्टीने. विमा कंपनीच्या दृष्टीने काय महत्त्व होतं नीतिमत्तेचं हे आता आपण लक्षात घेऊ. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विमाधारकांचा विश्वास. ग्राहकांचे समाधान हेच प्रत्येक व्यवसायाचे यश असते. हे यश मिळवण्यासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असते. ज्या विमा कंपन्या नैतिकतेचे पालन करतात त्यांच्यावर
त्यांच्याबरोबर ग्राहकांच्या अनुषंगाने फारसा संघर्ष हा होत नाही। त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे योग्य नावलौकिक किंवा प्रतिमा। व्यवसायाचा नावलौकिक व्यवसायाच्या दृष्टीने एक प्रकारे संपत्ती असते, अशा वेळी नावलौकिक वाढणे प्रत्येक विमा कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते। जर नैतिकतेचे आचरण केले जात असेल तर ग्राहकांचा विश्वास संपादन होतो व एकूणच त्या कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे सकारात्मक होतो। त्यानंतर पुढील महत्त्व आहे ते म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी। ज्या विमा कंपन्याकडून नैतिकतेचा अवलंब केला जातो त्या कंपनीबाबत विमा लोकपाल, ग्राहक न्यायालय व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारींचे प्रमाण कमी होते का तक्रारी येत नाही। जितक्या जास्त तक्रारी असतील तितक्या प्रमाणात विमा कंपनीला न्यायालयाकडे तक्रार निवारण्यासाठी जावे लागते व त्याच वेळी बाजारपेठेत एक प्रकारची नकारात्मक प्रतिमा त्या संबंधित कंपनीविषयी होऊ शकते। त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे योग्य ग्राहक संबंध। कोणत्याही कंपनीला ग्राहक संबंध व्यवस्थापन योग्य प्रकारे ठेवावे लागतात। ग्राहक मिळवणे सोपे असते परंतु तो टिकवणे एक मोठे आव्हान आहे। अशा वेळी जी विमा कंपनी विमाधारकांच्या बरोबर नैतिकता चांगली ठेवते त्या कंपनीबरोबर ग्राहकाचे संबंध देखील निश्चित चांगले राहतात। त्यानंतर पुढील महत्त्वाचे म्हणजे स्पर्धात्मक शक्तीत वाढ। विमा कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धेला सामोरे जावे लागते। स्पर्धेमध्ये ग्राहक मिळवणे आव्हानात्मक कार्य ठरते। व्यवसाय करताना जर नैतिकतेचा अवलंब केल्यास इतर कंपनीच्या तुलनेत निश्चितच ती संबंधित कंपनी सक्षम राहू शकते। त्यामुळे कोणत्याही स्पर्धेला नैतिकतेच्या दृष्टीने विमा कंपनी सहज सामोरे जाऊ शकते। त्यानंतर पुढील महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान। प्रत्येक व्यवसायाला सामाजिक जबाबदारी पार पाडावीच लागते। ज्या कंपन्या नैतिकतेचा विचार करतात त्या कंपन्या सामाजिक दृष्ट्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखतात, तसेच समाजाला देखील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशी मोठ्या प्रमाणात मदत करतात। म्हणजेच सारांशाने आपल्याला असे म्हणता येईल, ज्या कंपन्या विम्यामध्ये नैतिकतेचा अवलंब चांगल्या पद्धतीने करतात त्या कंपन्यांना कोणत्याही प्रकारे ग्राहक मिळवणे, स्पर्धेला सामोरे जाणे यासारख्या फारशा अडचणी येत नाही व त्याचा फायदा खऱ्या अर्थाने विम्यातील असणारे जे विमाधारक आहेत त्यांनाच होतो। धन्यवाद।